विद्यार्थी म्हणत आहे ठीक आहे अभ्यासाला वेळ भेटत आहे, तर काही विद्यार्थ्यांचा प्रचंड मनस्ताप होत आहे मित्रांनो, अचानक ऑन द स्पॉट परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळं, आणि हे एकाच जिल्ह्याचं झालं का ऑल महाराष्ट्राच्या, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. आणि आपण काल भरभरून प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो, परंतु फक्त 6 तासासाठी काल ही ऑफर आपण ठेवलेली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना उशिरा पोचली, त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर आम्हाला ही ऑफर संपल्यानंतर समजली, तर अजून काही वेळ आम्हाला द्या. तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपण फक्त 99 मध्ये ही मर्यादित काळासाठी काय केलेले आहे, मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीकेची फक्त 99 999 ची बॅच फक्त 99 मध्ये मित्रांनो हे सर्व एक्झाममुळे क्लासेस काय केलेल्या आहेत आपल्यासाठी दिलेले आहेत. त्यामध्ये सर्व लेक्चर्स ऑलरेडी रेकॉर्डेड असतील, कोणत्याही लेक्चरची तुम्हाला वाट पाहिजे लागणार नाही, पाहिजे तो टॉपिक क्लिक करा आणि बिंदास मित्रांनो तुम्हाला पाहायचा आहे कधीही किती वेळ पण पाहू शकता. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षापर्यंत. सोबतच TCS IBPS पॅटर्ननुसार 5000 प्रश्नांचे ईबुक व्हिडिओ सोल्युशनसह, सोबतच आपण या ठिकाणी बेसिक टू हाय लेवलपर्यंत सर्व कन्सेप्ट यामध्ये क्लिअर केलेले आहेत. त्यामुळं हे 500 तास, टोटल 500 तासांचा संग्रह मित्रांनो आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका, पुन्हा ही संधी येणार नाही. काही विद्यार्थ्यांना उशिरा हा मेसेज पोहोचल्यामुळं आपण हे काय केलेलं आहे, यामध्ये वाढ केली आहे. याच्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर 72 48 93 01 76 या नंबरला 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे. तुम्हाला या सर्व कंटेंटचा ऍक्सेस दिला जाईल. तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, रिफ्रेश करून आपण या ठिकाणी बघू शकता, ZP लातूर यांची वेबसाईटवरती जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी न्यू म्हणून या ठिकाणी दिसत आहे 14/10/2023 सामान्य प्रशासन विभाग परीक्षा वेळापत्रक. पर्यवेक्षिका पदाची दिनांक 18/10/2022 रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आलेली असून सुधारित वेळापत्रक हे लवकरच कळवण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही जर आपण बघितलं तर हे दिलेलं आहे त्यांनी लातूर या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती. ठीक आहे, कोणत्या वेबसाईटवरती दिलेलं आहे मित्रांनो, तर लातूर या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती हे आपल्याला दिसत आहे की 18/10/2022 या रोजी होणारी परीक्षा काय करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे आणि सुधारित वेळापत्रक हे लवकरच कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी ही वेबसाईट चेक करत राहा असं यांनी सांगितलेलं आहे. मग याच्यावरती जर समजा आपण क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी त्यांचं जे डिटेलमध्ये दिसत आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की बाबा स्पष्टपणे पर्यवेक्षिका पदाची 18/10/2022 रोजी होणारी परीक्षा ही रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक हे काय लवकरच कळवण्यात येईल असं या पद्धतीने दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी सुधारित वेळापत्रक अजून दिलेलं नाही. मग आपण दुसरी वेबसाईट चेक करून बघूया. तर सतत अपडेट देण्यामध्ये माहिर असणारी आणि खूप म्हणजे आपल्याला अगदी क्विकमध्ये सर्व अपडेट देणारी TCS IBPS जे पण अपडेट असतात त्या देणारी जिल्हा परिषद अहमदनगर, ह्याच्यावरती आपण बघूया की खरंच इथं पण अपडेट आले का, अहमदनगरचं पण बदललेलं आहे का, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल. तर इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 इथं जर आपण बघितलं त्यांनी सांगितलेल्या वेबसाईटवरती दररोज उघडून पहा. तर पुन्हा डाउनलोड करून आपण या ठिकाणी बघूया की यामध्ये खरंच काही चेंजेस झालेत का. तर इथं जर आपण बघितलं तर सध्यातरी आपण बघू शकता 7 8 10 11 12 17 ओके, त्यानंतर 18 तारखेला आहे तशी परीक्षा दाखवत आहे. अजून तरी यांनी कोणतंही अपडेट दिलेलं नाही. परंतु एक आत्तापर्यंतचा जो काय आपण अंदाज घेतलेला आहे, एका जिल्हा परिषदेची बदलली की सर्व जिल्हा परिषदेची बदलते, त्यामुळे 99% माझा अंदाज असा आहे, मी अंदाज म्हणत आहे कारण कन्फर्मेशन तेव्हाच होईल ज्यावेळेस यांच्या वेबसाईटवरती ज्या पद्धतीने जिल्हा परिषद लातूर यांच्या वेबसाईटवरती स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने बाकीच्या वेबसाईटवरती पण येत नाही तोपर्यंत कन्फर्म होणार नाही की बाकीच्या जिल्ह्याचे. परंतु आत्तापर्यंत तर कोणाचंही हॉल तिकीट अंगणवाडी सुपरवायझरचं डाऊनलोड झालेलं नाही, त्यामुळं बाकीच्या जर कोणाचं झालं असेल अंगणवाडी सुपरवायझरचं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर होत नसेल तर 99% आपण समजू शकतो की ही परीक्षा ऑल महाराष्ट्र पुढं जाणार आहे. आणि जशी अपडेट भेटेल लवकरच ते 1 ते 2 दिवसामध्ये 18 तारखेच्या अगोदर नक्कीच हे अपडेट आपल्या सर्वांना देतील आणि त्यांनी लवकर द्यायला पाहिजे होती, कारण विद्यार्थ्यांना खूप मनस्ताप होत आहे की सर डाउनलोड होत नाही. आता जरी आपण बघितलं भरपूर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपला मेसेज येत आहे सर हॉल तिकीट डाउनलोड होत नाही काय करू. तुमचं जरी झालेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, परंतु आतापर्यंत माझ्या माहितीपर्यंत कोणाचंही झालेलं नाही. तर फक्त सध्या अंगणवाडी सुपरवायझर या पदाचीच पुढं गेलेली आहे परीक्षा, रद्द करण्यात आलेली आहे, सुधारित वेळापत्रक देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. बाकीच्या पदांचं मित्रांनो ॲज इट इज जे पण परीक्षा आहेत तर त्या परीक्षा कंडक्ट होत आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही ताण घेऊ नका. आपला आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा. अजून भरपूर साऱ्या परीक्षा आलेल्या आहेत परंतु प्रत्येकासाठी 900 1000 रुपये अशी फी आहे. आणि आपण काहीतरी करूया, फक्त बोलून काही होणार नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून मित्रांनो आपण ही फक्त 99 रुपयेमध्ये आपल्यासाठी मर्यादित काळासाठी उपलब्ध केलेली आहे. तर त्याचा नक्की लाभ घ्या. परत ऑफर संपल्यानंतर सर मला माहीत नाही तर उशिरा माहीत झालं असं म्हणून चालणार नाही, कारण केवळ मर्यादित काळासाठी ऑफर ठेवलेली आहे. 99 मध्ये तुम्हाला 500 तासांचा संग्रह मित्रांनो, ते बी अगदी क्वालिटी, अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत सर्व ट्रिक्सचा वापर करून, जिथं जिथं आवश्यक आहे तिथं बेसिक, जिथं जिथं आवश्यक आहे तिथं
ट्रिक्स सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ऑलरेडी सर्व रेकॉर्डेड लेक्चर आहे, कितीही वेळा पुन्हा पुन्हा पाहू शकता. 1 इयरपर्यंत तुमच्याकडे हे व्हॅलिडिटी असणार आहे, त्यामुळे सरळ सेवा भरती करत असाल तर याचा नक्की 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 लाभ घ्या. 99 रुपये 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचं आहे. तात्काळ तुम्हाला या सर्व क्लासेसचा ॲक्सेस दिला जाईल. तर आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की व्हिडिओ शेअर करा. माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.